विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 19 जानेवारी रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील टी ई टी दोन पेपरमधील महत्त्वाची गणित विषयाची स्पष्टीकरणे. चला तर पाहूया मग टी ई टी पेपर 2 19 जानेवारी 2020 लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण टी ई टी पेपर 2 आणि पेपर 2 गणित विज्ञान जर कोणी दिला असेल तर त्यांच्यासाठी हे गणिताचे स्पष्टीकरण किंवा गणिताची उत्तरं दिली जाणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे पेपरची लेव्हल खरंच हार्ड होती हे मी सर्वप्रथम मान्य करतो की पेपर इतक्या वेळेमध्ये हे प्रश्न सुटणं शक्यच नाही अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न होते. तरी पण पेपरच्या दृष्टीनं आणि याची जी काही उत्तरं आहेत हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, एका वस्तूची किंमत 20% वाढवली, वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 16.2/3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर ए वर्ग बी सी घन बरोबर 5/3, ए बी वर्ग बरोबर 5/6, तर ए बी सी बरोबर किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5/3. यानंतर प्रश्न क्रमांक 93 जर तुम्ही पाहिलात तर 4/5 छेदामध्ये 2/5 + 2/5 गुणिले 5/6 + 5/6 हा जर प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर किती वेळ लागेल हा तुम्हीच विचार करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर x + 1/x = 17/4 आणि 4y² + 4 + 17y = 0 असेल तर x आणि y यामधील सहसंबंध दाखवणारा पर्याय. तर याचं उत्तर आहे x > y म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका कारखान्यातील सर्व कामगारांचा पगार सरासरी पगार 8,000 रुपये आहे, 7 कामगारांचा 12,000 रुपये आहे. तर उरलेल्या कामगारांचं सरासरी 6,000 रुपये असल्यास कामगारांची संख्या किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 कामगार त्या कंपनीमध्ये काम करतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृतीची परिमिती काढा. तर या ठिकाणी या परिमितीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 16 + 6√2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 782 ही संख्या 1/2, 2/3, 3/4 प्रमाणात विभागली असता पहिली संख्या कोणती असेल. तर या ठिकाणी पहिली संख्या जी आहे ही ती असणार आहे 204 पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 12 सेमी त्रिज्येच्या एका वृत्तचित्तीमध्ये 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरले आहे, जेव्हा एक धातूचा गोळा त्या वृत्तचित्तीमध्ये सोडला तेव्हा पाण्याची त्रिज्या पाण्याची पातळी 6.75 वाढली. तर या ठिकाणी गोलाची त्रिज्या किती असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9 सेमी ही त्या गोलाची त्रिज्या असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृती दिलेली आहे आपल्याला. आकृतीमध्ये लेंथ ऑफ एसी बरोबर √3, लेंथ ऑफ बीसी बरोबर 1, लेंथ ऑफ सीडी बरोबर 3, माप कोण एसीडी बरोबर 90° असेल तर माप कोण बीएडी बरोबर किती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळामध्ये दोन असे 1, 2, 3, 4, 5 वेळेस केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 2/31/32 पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जयने एका भांडवलापैकी 1/3 भाग 7% दराने 1/4 भाग 8% दराने उरलेला भाग 10% दराने गुंतवला, त्याचे वार्षिक उत्पन्न 561 रुपये असल्यास भांडवल किती असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भांडवल असेल 6,600 रुपये. यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृतीत एकूण क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी आकृती दिलेली आहे आपणास आणि या आकृतीमध्ये एकूण क्षेत्रफळ आपणास शोधायचं आहे. तर या आकृतीमध्ये एकूण क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर याचं येतं 12, 12, 12, 12 × 36, त्यानंतर हा छोटा स्क्वेअर याचं 4, 36 × 4, 40 आणि हा जो मधला आयत दिसतोय आपणास याचं येतं 30. तर टोटल एकूण क्षेत्रफळ येतं 70 चौरस एकक म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न,
एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले, तयार झालेल्या रेषाखंडांची संख्या 10 असल्यास प्रतलातील बिंदूंची संख्या काढा, तर या ठिकाणी बिंदूंची संख्या असणार आहे 5, पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाच्या 3 बाजू 1/2, 1/3, 1/4 या प्रमाणात आहेत, तर त्रिकोणाची परिमिती 52 सेमी असल्यास सर्वात लहान बाजूची लांबी किती असेल, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे सर्वात लहान बाजू असेल 12 सेमी। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर, किरण क्यू एस व किरण आर एस हे अनुक्रमे कोण क्यू आणि कोण आर चे दुभाजक आहेत, तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक असेल, तर या प्रश्नामध्ये जो अचूक पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 1, क्यू एस इज ग्रेटर दॅन एस आर, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी हा चौरस आहे, एबी बरोबर 10 सेमी असल्यास छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती असेल, तर या ठिकाणी छायांकित भागाचं क्षेत्रफळ 57 सेमी वर्ग इतकं असणार आहे, तर या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवून घेऊ शकतो। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे एका भरीव अर्धगोलाचा संपूर्ण पृष्ठभाग रंगवण्यासाठी 400 रुपये चौरस सेमी प्रमाणे 41.58 रुपये खर्च असेल, तर अर्धगोलाची त्रिज्या किती असेल, तर अर्धगोलाची त्रिज्या आहे पर्याय क्रमांक 2, 10.50 सेमी, म्हणजे 10.5 सेंटीमीटर इतकी अर्धगोलाची त्रिज्या असेल। यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 20, बीसी बरोबर 42, एसी बरोबर 34 असेल, ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, असे अर्धवर्तुळ काढले की एबी आणि एसी बाजूला आर आणि क्यू बिंदू मध्ये स्पर्श करते, तर अर्धवर्तुळाची त्रिज्या किती असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 121/9 सेमी इतकी या वर्तुळाची अर्धवर्तुळाची त्रिज्या असेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए बरोबर बी बरोबर 90 अंश, कोण सी बरोबर 60 अंश दिलेला आहे, एडीची लांबी 7 आहे, बीसीची 11 आहे, तर आपल्याला एसीची काढायची आहे, तर या ठिकाणी एसीची लांबी येते 13 सेमी, पर्याय क्रमांक 1। पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, यानंतरचे प्रश्न आहेत आलेखावरचे प्रश्न क्रमांक 110, 111 आणि 112, तर या प्रश्नाची उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात। सन 2000 व 2001 मधील एफ या विक्रेत्याची एकूण विक्री ही सी विक्रेत्याच्या दोन्ही वर्षातील एकूण विक्रेत्याच्या किती टक्के असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 73.17। सन 2000 मधील सर्व विक्रेत्यांची एकूण विक्री किती असेल सरासरी विक्री, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 80। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सन 2001 मधील एबीसी या विक्रेत्यांची सरासरी ही सन 2000 मधील एसीएफ या विक्रेत्यांच्या विक्रीच्या सरासरी किती नफ्याने झाली, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे एका चौरस आकृती शेताचे क्षेत्रफळ 101.1/100 मीटर असल्यास त्याची बाजू काढा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10.005 मीटर इतकी ती बाजू असेल। यानंतर पुढचा प्रश्न आहे 5 एकक व 4 एकक त्रिज्येच्या 2 एक केंद्रीय वर्तुळापैकी मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला स्पर्श करते, तर जीवेची लांबी किती असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 एकक। या सर्वांची स्पष्टीकरणे पण आपल्याकडे आहेत, परंतु आता वेळ नसल्यामुळे आपण फक्त उत्तरं देत आहोत, जी की तुमची उत्सुकता आहे उत्तरं चेक करण्याची, यासाठी आपण ही उत्तरं देत आहोत। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी चौकोनामध्ये पी बिंदू ही जी आकृती दिली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5/3। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एमपीएससी परीक्षा देत असाल, एमपीएससी किंवा सेट नेट, तर या परीक्षेसाठी खास हार्ड लेवल मॅथमॅटिक्स नावाने आपण एक कोर्स सुरू केलेला आहे, हार्ड लेवल मॅथमॅटिक्स, आणि हा कोर्स व्हिडिओमध्ये अव्हेलेबल आहे, व्हिडिओजमध्ये। जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण जॉईन होऊ शकता, व्हॉट्सअप नंबर आहे 88 56 046 142। या व्हॉट्सअप नंबरवर जर तुम्ही, तर या ठिकाणी आपल्याला हार्ड लेवलचे 45 व्हिडिओ दिले जाणार आहेत, एमपीएससी 2015 पासूनचे सर्व पेपर्स
सेटनेटचे सर्व पेपर स्पष्टीकरण तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुम्हाला गणिताची पूर्ण तयारी होऊ शकते। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 116 नंबरचा, 1 + वर्गमूळामध्ये। हा प्रश्न मात्र संदिग्ध आहे थोडा। हा प्रश्न मी तुम्हाला स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याचं उत्तर सांगेन। यानंतर पुढचा प्रश्न आहे 0.98 ब्रैकेट माइनस क्यूब, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1.062 येतं, परंतु या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रसादचे घर 2 मंदिरापासून समानांतरावर आहे, घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 200 मीटर आहे, दोन्ही मंदिरातील अंतर 240 मीटर आहे, प्रसादचे व सागरचे घर दोन्ही मंदिराच्या जोडणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस आहे, सागरच्या घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 150 मीटर आहे, तर प्रसाद आणि सागरच्या घरातील अंतर काढा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 250 मीटर, प्रसाद आणि सागर यांच्या घरातील अंतर आहे 250 मीटर। यानंतर आहे प्रश्न क्रमांक 119। प्रश्न क्रमांक 119 मध्ये या ठिकाणी हे इमॅजिनरी नंबर असल्यामुळे या ठिकाणी याची तुलना होऊ शकत नाही, म्हणजे फक्त डी हे उत्तर बरोबर असेल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। आकृतीवरून या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे, तर याचं उत्तर येतं एक्सच्या कोणत्याही ऋण किमतीसाठी, एक्सची कोणतीही ऋण किंमत असेल तर वाय हा नेहमी धन असतो, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। तर या पद्धतीने एकूण 30 प्रश्नाची उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। एखादा प्रश्न माझ्याकडूनही गडबडीमध्ये चुकीचा येऊ शकतो, तर यासाठी आपण कमेंट करू शकतात मला, नक्कीच आपण तो प्रश्न दुरुस्त करूयात। भेटूया लवकरच लवकर पुढील व्हिडिओमध्ये, आणि पाहत रहा जीनियस मॅथ चॅनल। स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जीनियस मॅथ चॅनल आणि या चॅनलवरील संपूर्ण व्हिडिओ। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।